पुढची बातमी. राज्यामध्ये सत्ता संघर्षानंतर विरोधकांमुळे 50 खोके एकदम ओके या घोषणेची जोरदार चर्चा पाहायला मिळते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे 50 खोके एकदम ओके असं म्हणत शिंदे गटावर निशाणा साधत असतात. दरम्यान राज्यात मनसेच्या 50 खोके योजनेची चर्चा रंगली आहे. नवरात्र काळामध्ये नवरात्रोत्सव मंडळ, सामाजिक संस्था, युवा मंडळ आदी रास दांडिया स्पर्धेचं आयोजन करतात. रत्नागिरी जिल्ह्यात खेड इथे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या उत्सवानिमित्ताने मनसेने दांडिया स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यातल्या विजेत्यांना भरघोस बक्षीस देण्यात येणार आहेत. आणि या बक्षीस योजनेला मनसेने 50 खोके बक्षीस योजना असं नाव दिलंय. आपण सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये आहोत. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नवरात्राच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती ही स्पर्धा आयोजित केलेली आहे दांडिया रसिकांसाठी. आणि त्या स्पर्धेचं बक्षीस पहिलं गुवाहाटी 2 रात्र आणि 3 दिवस ठेवलेलं आहे. आणि दुसरी क्रमांकाचं बक्षीस आहे ते सुरत 2 रात्र आणि 3 दिवस ठेवलेलं आहे. आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस गोवा 2 रात्र 3 दिवस. आणि इतर जो राज्याच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण जो डायलॉग ठरला होता 50 खोके एकदम ओके, तर अशा प्रकारची 50 खोके बक्षिसं ही सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत. मध्यंतरी आपण जर बघितलं शिंदे सरकार स्थापन होण्यापूर्वी जे 50 आमदार गुवाहाटीला गेले होते एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथूनच सगळी राज्याच्या राजकारणातली जी समीकरणं आहेत ती हलवली गेली होती. म्हणून पहिलं बक्षीस या ठिकाणी गुवाहाटीला ठेवलेलं आहे. आणि इतर जर आपण डायलॉग बघितला तर 50 खोक्यांचा होता तो या फलकावरनं आपण बघतोय. त्या स्पर्धेदरम्यान 50 खोके 50 बक्षिसं या ठिकाणी ठेवलेली आहेत. यावरून एकच आपल्याला कळतं आहे की विरोधक असतील हे बंडखोर आमदारांना बोलण्याची कुठेही संधी ठेवत नाही आहेत. आजही जरी शिंदे सरकार स्थापन झालं असलं तरी ज्या सरकार स्थापन होण्यापूर्वी ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या आजही त्याचे कोकणामध्ये चर्चा आपल्याला या फलकाद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवींद्र कोकाडे, एबीपी माझा, खेड, रत्नागिरी. दरम्यान ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलंय त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही जाणून घेऊया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अंबा भवानी मातेची प्रतिष्ठापना होणार आहे आणि 10 दिवस दांडिया रास उत्सव स्पर्धा होणार आहे. या दांडिया रास स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना पहिलं बक्षीस आहे गुवाहाटीला 2 रात्र 3 दिवस, सुरतला द्वितीय बक्षीस आहे सुरतला 2 रात्र 3 दिवस आणि तृतीय बक्षीस आहे गोव्याला 2 रात्र 3 दिवस. त्याचप्रमाणे इतर 50 बक्षीस आहेत ज्याला आम्ही 50 खोके असं नाव दिलेलं आहे. अशी अभिनव पद्धतीची ही आमची स्पर्धा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.